नमस्कार, प्रमिला रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवत आहे सकाळसाठी थोडा वेगळा नाश्ता। चला तर मग लगेच बनवायला सुरुवात करते। पहिला एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये एक छोटी वाटी इतका रवा टाकणार आहे मी आणि एक कांदा व्यवस्थित बारीक कापून घेतलेला आहे तो पण मी यामध्ये घालणार आहे आणि एक मोठं टमाटर बारीक कापून हे पण मी यामध्ये घालत आहे आणि एक शिमला मिरची हे पण बारीक कापून घेतलेली मी यामध्ये टाकत आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या त्या पण मी यामध्ये टाकत आहे। अर्धा चमचा मी लाल तिखट जाडसर वाटून घेतलेलं यामध्ये टाकत आहे आणि 1/4 चमचा इतकी हळद आणि 1/4 चमचा इतका हिंग टाकलेला आहे आणि 1/4 चमचा मी ओवा टाकलेला आहे यामध्ये। एक वाटी मी कोबी कापून घेतलेला आहे बारीक, तुम्ही कोबी किसून पण घेऊ शकता आणि 1/2 लिंबूचा रस आणि चवेला लागेल इतकं मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये आणि सर्व जिन्नस मी व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे। अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये। तुम्ही पण तुमच्याकडे हा सकाळचा पौष्टिक नाश्ता करून नक्कीच बघा आणि आपलं सारंग तयार झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून। आता आपल्याला हे 10 ते 15 मिनटं असं व्यवस्थित असं झाकून ठेवून द्यायचं आहे साईडला। हे बघा 15 ते 20 मिनटं झालेले आहेत। आता आपण तळून घेऊया। तळण्यासाठी तेल माझं गरम झालेलं आहे। आपण भाजीला नेहमी वापरतो त्या चमच्याचा आपल्याला वापर करायचा आहे। अगदी चमचा भरून इतकं सारंग यामध्ये घ्यायचं आहे आणि अलगात असं तेलात सोडून पूर्ण चमचा भरून टाकल्यावर व्यवस्थित असा वड्याचा आकार येते। तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये खूप छान आकार आलेला आहे। हा नाश्ता जेवढा दिसायला छान दिसतो त्याहून जास्त खायला पण छान लागतो आणि पौष्टिक पण आहे। तुम्हाला अजून यामध्ये काही भाज्या ॲड करायचं असला तर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला माझे ब्लॉग आणि रेसिपी आवडत असेल तर प्लीज परमिलास रेसिपी प्लस ब्लॉग या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। आणि हे वडे आपले व्यवस्थित झालेले आहेत तर मी ते काढून घेणार आहे। तुम्ही बघत असाल किती छान असा कलर आलेला आहे वड्यांना आणि हा नाश्ता खरंच खायला खूप छान लागतो। तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि मी राहिलेले वडेच या पद्धतीनं सर्व करून घेतलेले आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।